नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9वीमध्ये मॅथ्स पार्ट 1 मधील युनिट 4 रेशिओ अँड प्रोपोर्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.2 सोडून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट जे आहेत ते सोडून पाहिलेले आहेत. तर आता आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो येथे सोडवण्याची सुरुवात करूया. येथे बघा, पहिला जो क्वेश्चन आहे तो दिला आहे, युझिंग द प्रॉपर्टी ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के, फिल द ब्लँक्स सबस्टिट्यूटिंग प्रॉपर नंबर्स फॉर द फॉलोइंग. आता असा हा प्रॉब्लेम दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला काय दिलेला आहे, 5/7 इज इक्वल टू इथे ब्लँक दिलेली आहे अपॉन 28 इज इक्वल टू 35 अपॉन इथे ब्लँक दिलेली आहे इज इक्वल टू ब्लँक दिले आहे अपॉन 3.5. इथे हे आपल्याला या ब्लँक्सच्या दिलेल्या त्या ब्लँक्सच्या ठिकाणी काय काय येईल हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथे आपण ए ही जी प्रॉपर्टी आहे ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के या प्रॉपर्टीचा वापर करूनही हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते इथे सॉल्व्ह करणार आहे. तर सुरुवातीला बघा, आपण हे दोन रेशो घेऊया आणि या ब्लँकच्या ठिकाणी काय येते ते आपण पाहूया. बघा, 5/7 इज इक्वल टू इथे ब्लँक दिलेली आहे अपॉन 28. आता 5/7 फक्त विचार केला तर बघा कसं होईल, 5/7. आता 7च्या ठिकाणी येते 28 दिसत आहेत. सो 7ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 28 मिळतात, तर 7ला 4ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 28 मिळताना दिसून येतात. सो आपण इथे डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलंय, सो इथे न्यूमरेटरला सुद्धा 4ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे ब्लँकच्या ठिकाणी काय येईल ते सांगता येऊ शकतं. 5/4 20/7/28 बघा, इथे आपला डिनॉमिनेटर आहे तो 28 सेम मिळालेला आहे. सो आपल्याला इथे ब्लँकच्या ठिकाणी काय मिळालेलं आहे ते इथे 20 मिळालेलं दिसून येतं. बघा, अशाच प्रकारे आपल्याला ह्या ज्या बाकीच्या दोन प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये सुद्धा हे करायचं आहे, सोडवायचं आहे. तर इथे आपल्याला पहिल्या ब्लँकच्या ठिकाणी 20 हा नंबर इथे मिळालेला दिसून येतो. तसंच आता हा जो रेशिओ आहे या रेशिओसाठी 35/ब्लँक हे घेऊन आपण इथे सोडवणार आहोत. ऑल्सो 5/7 इज इक्वल टू 35/ इथे ब्लँक स्पेस दिलेली आहे. आता बघा, तसं आपण जसं इथे सोडवलं आहे तसंच 5/7 इंटू आता इथे न्युमरेटरला 35 आहेत, इथे 5 आहेत आणि इथे 35 आहेत. 5ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर इथे 35 मिळतात, तर 5ला 7ने मल्टिप्लाय केलं तर इथे 35 मिळताना दिसून येतात. सो आपण न्युमरेटरला जर 7ने मल्टिप्लाय केलं असेल तर डिनॉमिनेटरला आपण 7नेच मल्टिप्लाय करूया, म्हणजे आपल्याला ब्लँक स्पेसला काय मिळतं ते इथे सांगता येऊ शकतं. बस 5/7 35 अँड 7/7 49. सो इथे आपल्याला 49 हे मिळाले दिसून येतात या ब्लँक स्पेसला. इथे काय येईल तर 49 येताना इथे मिळताना दिसून येतील. सो दुसऱ्या जे ब्लँक आहे त्या ठिकाणी आपण 49 हा नंबर इथे मिळवलेला आहे. आता थर्डमध्ये जर पाहिलं तर इथे डेसिमल पॉईंट आहे, डेसिमल पॉईंट आहे तर आपण इथे सोडूया. बघा, 5/7 इज इक्वल टू इथे ब्लँक स्पेस आहे अपॉन 3.5. आता जर इथे आपण पाहिलं तर 7 आहे तिथे आणि इथे 3.5 आहेत. 7ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 3.5 येतात, तर 7ला 0.5ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3.5 मिळतील. सो आपण न्युमरेटरला सुद्धा इथे 3.5ने मल्टिप्लाय करायचं आहे. डिनॉमिनेटरला 3.5ने मल्टिप्लाय करूया, त्याचप्रमाणे न्युमरेटरला सुद्धा 3.5ने मल्टिप्लाय करणार आहोत. इथे 7 × 0.5 येणार आहेत. सो इथे न्युमरेटरला 5 आहेत, त्याला पण आपण 0.5नेच मल्टिप्लाय करूया. बघा इथे काय मिळेल, 5 × 0.5 इथे आपल्याला 2.5 मिळताना दिसेल. 5 × 5 = 25 आणि 1 डिजिट सोडून इथे डेसिमल पॉईंट आहे, सो इथे आपण डेसिमल पॉईंट दिलेला आहे. तसंच 7/5 = 35 इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, सो इथे आपण डेसिमल पॉईंट दिलेला आहे. बघा, थर्ड जी ब्लँक होती तिथे आपल्याला काय मिळालेलं आहे, तिथे 2.5 हे मिळालेले इथे दिसून येतात. हा जो प्रॉब्लेम आहे तो बघा, इथे आपण ब्लँक स्पेस दिली होती, इथे ब्लँक स्पेसच्या ठिकाणी आपल्याला काय काय मिळालेलं आहे ते आपण इथे आता लिहून काढणार आहोत. बघा, 5/7 हे आहे असंच लिहूया, 5/7 इज इक्वल टू आता इथे ब्लँक स्पेस होती इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, इथे 20 मिळालेले आहेत. सो 20/28 इज इक्वल टू बघा 35 आहे तिथे न्यूमरेटरला 35/ इथे आपल्याला किती मिळालेलं आहे, तर इथे 49 हे मिळालेले इथे दिसत आहेत. सो 49 इथे लिहूया इज इक्वल टू इथे ब्लँक स्पेस आहे वरती, इथे ब्लँक स्पेसच्या ठिकाणी आपल्याला 2.5 मिळालेले आहेत. सो 2.5 लिहूया, 2.5/3.5 बघा, या ब्लँक स्पेसेस जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे नंबर मिळालेले आहेत. पहिल्या ठिकाणी इथे 20 मिळालेला आहे, नंतर 49 हा मिळालेला आहे आणि त्यानंतर 2.5. अशा प्रकारे हे आपण जे जो प्रॉब्लेम होता जो की जो a/b इज इक्वल टू a k/b k या फॉर्म्युलेने सोडवायचा होता त्या प्रकारेच आपण हा इथे सोडवलेला आहे. आता आपण यामधील दुसरा प्रॉब्लेम सोडवूया. सेकंड प्रॉब्लेममध्ये दिला आहे 9/14 इज इक्वल टू 4.5 इथे ब्लँक दिलेली आहे इज इक्वल टू ब्लँक दिले इथे 42 इज इक्वल टू ब्लँक 3.5.
हा आपल्याला इथे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. इथे आपल्याला ब्लँकच्या ठिकाणी काय काय येणार आहे ते सोडवायचं आहे. सो पहिला आपण घेऊया, हे दोन रेशिओ घेऊया आणि या ब्लँकच्या ठिकाणी काय येईल ते आपण पाहूया. बघा, 9/14 इज इक्वल टू 4.5 अपॉन, इथे ब्लँक दिलेली आहे. सो आता ब्लँक दिलेलं त्या ठिकाणी काय असेल ते शोधण्यासाठी आपण काय करूया, तर 9 × 14 इंटू, आता बघा 9 0.5 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 4.5 मिळतील. 9 0.5 आपण इथे मल्टिप्लाय केलं तर इथे 4.5 मिळताना दिसून येतात. सो आपण न्युमरेटरला 0.5 मल्टिप्लाय केलं त्याचप्रमाणे आपण डिनोमिनेटरला सुद्धा 0.5 मल्टिप्लाय करूया. बघा, 9 × 5 = 45 आणि 1 डिजिट सोडून इथे डेसिमल पॉईंट असो, इथे डेसिमल पॉईंट अपॉन, बघा इथे 14 × 5 = 70 पण इथे डेसिमल पॉईंट 1 डिजिट सोडून असो, इथे आपण डेसिमल पॉईंट दिला. म्हणजे हा ब्लँक स्पेस जो आहे त्या ठिकाणी आपल्याला 7.0 म्हणजे 7 मिळालेले इथे दिसून येतात. पहिला जो ब्लँक आहे तिथे आपल्याला 7 मिळालेले दिसून येतात. आता आपण त्या अशाच प्रकारे पुढचे जे ब्लँक्स आहेत त्या ठिकाणी काय काय येतील ते आपण सोडूया. बघा, पहिला आता रेशिओ आपण घेऊया 9/14 आणि हा रेशिओ घेऊया 9/42 आणि त्यानुसार ब्लँकच्या ठिकाणी काय येईल ते आपण पाहूया. बघा, 9/14 = इथे ब्लँक स्पेस आहे अपॉन 42. 14 ठिकाणी इथे 42 दिसत आहेत. 14 कितीने मल्टिप्लाय केलं 42 मिळतात, तर इथे 14 मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 42 मिळताना दिसून येतात. सो इथे आपण न्युमरेटर आणि डिनोमिनेटरला दोन्ही ठिकाणी 42 मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला ब्लँक स्पेसला काय मिळणार आहे ते इथे पाहूया. × 3 मल्टिप्लाय करायचं आहे, इथे 14 सुद्धा इथे आपण 3 मल्टिप्लाय करायचं आहे. दोन्ही ठिकाणी आपण 3 मल्टिप्लाय केलं तर इथे बघा काय मिळेल, 9 × 3 = 27 अपॉन 14 × 3 = 42 म्हणजे डिनोमिनेटरला जेव्हा 42 आहे तेव्हा न्युमरेटरला इथे 27 आहे तसं इथे आपल्याला मिळताना दिसून येतात. सो ही जी ब्लँक स्पेस आहे तिथे किती असणार आहेत, तर 27 असणार आहेत. बघा, दुसऱ्या ब्लँक स्पेसला इथे काय असेल, तर 27 आहे ते आपण मिळवलेलं आहे. पहिल्या ब्लँक स्पेसला 7 आहेत असं इथे आपण मिळवलेलं आहे. आता थर्ड ब्लँक स्पेस जी आहे ती आपण सोडवूया. बघा, 9/14 हा आपल्याला दिलेला पहिला रेशिओ आहे इज इक्वल टू, आता हा रेशिओ घेऊन बघूया, 9/3.5. आता ब्लँक अपॉन 3.5 आहे. सो आता 14 आहे इकडे, इकडे 3.5 आहे. आता 14 कितीने मल्टिप्लाय केल्यावर 3.5 मिळतं, तर 2.5 जेव्हा 0.25 जेव्हा आपण 14 मल्टिप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला 3.5 मिळतं. 14 × 0.25 याने जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार आहोत त्यावेळेला आपल्याला 3.5 मिळेल. सो 9 सुद्धा आपण येते 0.25 येथे मल्टिप्लाय करूया. बघा काय मिळेल, 0.25 × 14 आपल्याला इथे मिळते 3.5 हे मिळताना दिसून येतील. आणि आपण जर 9 जर 0.25 मल्टिप्लाय केलं तर 2.25 एवढं मिळताना दिसून येईल. सो थर्ड ब्लँक स्पेस जी आहे त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, 2.25 एवढं, म्हणजे 2.25 एवढं आपल्याला इथे मिळालेलं दिसून येते. सो आपण ह्या सगळ्या ब्लँक स्पेसेस आहेत ना त्या एकदा परत एकदा लिहून काढूया. बघा, पहिल्या ब्लँक स्पेसच्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं या ठिकाणी, तर 7 मिळालेलं आहे. दुसरी जी ब्लँक स्पेस आहे तिथे आपल्याला 27 इथे मिळालेले आहेत आणि इथे आपल्याला 2.25 हा नंबर येथे मिळालेला दिसून येतो. सो 9/14 = 4.5 पहिली जी ब्लँक स्पेस आहे तिथे आपल्याला 7 मिळालेली दिसून येत आहेत. सो इथे 7 असतील. आता दुसरं बघा, दुसरी जी ब्लँक स्पेस आहे ती वरती इथे न्युमरेटरला आहे तिथे आपल्याला 27 मिळालेली दिसून येतात. 27/42 असं असेल इथे इज इक्वल टू, आता इथे पण न्युमरेटरला आपल्याला काय मिळालेलं आहे ते इथे 2.25 × 3.5 अशा प्रकारे इथे मिळालेलं दिसून येतं. बघा, हा जो प्रॉब्लेम होता यामध्ये आपल्याला दोन, पहिल्या प्रॉब्लेममध्ये आणि दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये या फॉर्म्युलाचा यूज करायचा होता. A/B = AK/BK या फॉर्म्युलाचा यूज करून हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायचे होते. यामध्ये काही ब्लँक स्पेसेस दिले होते, त्या ब्लँक स्पेसेस आपण येते या फॉर्म्युलेच्या साह्याने, या प्रॉपर्टीच्या साह्याने येते सोडवलेल्या आहेत. मग पहिला जो क्वेश्चन होता तो आपला इथे पूर्णपणे झालेला आहे. फाइंड द फॉलोइंग रेशिओज, आपल्याला दुसरा क्वेश्चन दिला, फाइंड द फॉलोइंग रेशिओज, द रेशिओ ऑफ रेडियस टू सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. याचा रेशिओ काढायचा आपला रेडियस आणि सर्कमफरन्स ऑफ द सर्कलचा. आता इथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, रेडियस जी असते, रेडियस ऑफ सर्कल ही आर या शब्दाने दाखवली जाते. रेडियस ऑफ सर्कल इज आर,
आर या शब्दाने दाखवली जाते. आणि सर्कमफरन्स कसा असतो, तर सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज, त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. सर्कमफरन्स इज इक्वल टू 2 पाय आर हा फॉर्म्युला आहे. आता इथे रेशिओ जर यांचा काढायचा झाला तर इथे बघा, द रेशिओ ऑफ द रेडियस टू द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, द रेशिओ ऑफ रेडियस टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू, बघा आर इज टू 2 पाय आर. आता बघा दोन्ही बाजूला आर आपल्याला कॉमन दिसत आहे, सो हा जो रेशिओ आहे तो कसा मिळताना दिसत आहे, दिसून येईल बघा. आर ला आर कॅन्सल झाले तर 1:2 पाय असा येथे दिसून येईल. सो जो हा रेशिओ आहे तो कसा असणार आहे, 1:2 पाय असा हा रेशिओ असणार आहे. ॲन्सर कसं असेल आपलं, तर 1:2 पाय हा अशा प्रकारे हा रेशिओ जो असेल तो आपल्याला मिळताना दिसून येईल. बरं, पहिला जो प्रॉब्लेम होता त्यामध्ये आपल्याला रेशिओ आणि सर्कमफरन्स यांच्यातील रेशिओ काढायला सांगितलेला होता. यामध्ये आपल्याला रेशिओमध्ये आपण काय केलं, तर रेडियस जी आहे ती आर या शब्दाने दाखवलेली आहे आणि सर्कमफरन्स जो असतो त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. सो याच्यामध्ये आपण काय केलं, r:2 पाय आर अशा प्रकारे रेशिओ घेतला. आर आपल्याला दोन्ही बाजूला दिसते रेडियस, सो आपण रेडियस कॅन्सल केली तर आपल्याला 1:2 पाय असं येते आपल्याला मिळताना दिसून येते. हा जो आहे तो येथे रेशिओ, तयार रेशिओ आपल्याला येथे मिळतोय. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे, द रेशिओ ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर टू द न्युमरिकल व्हॅल्यू ऑफ इट्स एरिया. इथे आपल्याला सर्कमफरन्स ऑफ सर्कल आणि न्युमरिकल व्हॅल्यू ऑफ एरिया यांच्याशी आपल्याला काय करायचं, यांचं दोघांचं इथे रेशिओ काढायचा आहे. सो आता बघा, सर्कमफरन्स ऑफ सर्कल जो आहे तो फॉर्म्युला आहे 2 पाय आर, त्याचा आपण यूज करायचा आहे. द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर हा येथे फॉर्म्युला आहे. आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पायआर स्क्वेअर. द एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर हा येथे फॉर्म्युला आहे. आता आपल्याला यांचा रेशिओ जो आहे तो येथे कॅल्क्युलेट करायचा, द रेशिओ ऑफ सर्कमफरन्स अँड द न्युमरिकल व्हॅल्यू ऑफ द सर्कल, एरिया ऑफ द सर्कल यांची आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे. आता बघा, द रेशिओ ऑफ द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर टू द न्युमरिकल व्हॅल्यू ऑफ इट्स एरिया इज इक्वल टू, बघा 2 पाय आर इज टू पाय आर स्क्वेअर. आता बघा यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर पाय दोन्ही बाजूला आपल्याला दिसत आहेत. सो हे एकमेकांना कॅन्सल होताना दिसून येतील. आणि आर आणि आर स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजेच काय, आर इंटू आर, यातला एक आर आणि इथला एक आर कॅन्सल होतील. सो इकडे काय शिल्लक राहील बघा, 2 शिल्लक राहील, 2:2. इथे फक्त आर शिल्लक राहताना दिसून येईल, 2:2 आर हा जो आहे तो येथे या दोघांमधला रेशिओ आहे तो येथे मिळताना दिसून येईल. बघा जे कॉमन फॅक्टर्स आहेत, कॉमन घटक जे आहेत ते दोन्ही बाजूचे येथे कॅन्सल होतील आणि उरलेले जो असेल तो येथे रेशिओ असणार आहे. इथे आपण रेशिओ ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल टू द न्युमरिकल व्हॅल्यू ऑफ इट्स एरिया काय मिळवलेला आहे, तर 2:2 आर हा येथे आपण मिळवलेला आहे. बघा दुसरा प्रॉब्लेम येथे आपला सोडून झालेला आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलंय, द रेशिओ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साईड इफ द लेंथ ऑफ साईड इज 7 सेंटीमीटर्स. इथे आपल्याला 7 सेंटीमीटर्स ही साईडची लेंथ दिलेली आहे, स्क्वेअरच्या साईडची लेंथ. ऑल साईड्स आर इक्वल, स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स आर इक्वल असतात. सो आणि डायगोनल कसा असतो, तो साईडला √2 ने मल्टिप्लाय केलं की जे मिळतात तेवढ्या लेंथचा इथे डायगोनल असतो. सो आपल्याला इथे आधी डायगोनल काढायचा आहे. सो द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर, डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 × साईड. इट इज इक्वल टू √2 × 7, दॅट इज 7√2 एवढं आपल्याला काय मिळालेलं आहे, तर डायगोनल आहे असं येते आपल्याला मिळालेलं दिसून येतो. सेंटीमीटर्समध्ये असल्यामुळे आपण इथे लिहितोय 7√2 सेंटीमीटर्स.
आता बघा आपल्याला हे मिळालेलं आहे, डायगोनल मिळालेला आहे स्क्वेअरचा. आता आपल्याला डायगोनल आणि साईडची साईडचा रेशिओ काढायचा आहे. सो येथे आपण काय करूया, तर द लेंथ ऑफ साईड ऑफ अ स्क्वेअर किती दिलं आहे, तर 7 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर्स एवढं दिलेलं आहे. सो आता आपण काय करणार आहोत, रेशिओ काढणार आहोत, रेशिओ ऑफ द डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साईड. द रेशिओ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साईड इज इक्वल टू, बघा आता डायगोनलचं मेजरमेंट किती आहे, 7√2 = 7. आता बघा दोन्ही बाजूला येते आपल्याला 7 7 कॉमन दिसत आहेत. सो आपण असं म्हणू शकतो हे 7 कॅन्सल होऊन येते 1 राहतील, बघा √2 = 1 अशा प्रकारे आपल्याला येते हे मिळताना दिसून येईल. सो जो हा जो रेशिओ आहे तो येथे कसा मिळेल, √2 = 1 अशा प्रकारे हा रेशिओ मिळताना दिसून येईल. सो येथे आपल्याला काय दिलं होतं, रेशिओ काढायला सांगितलं होता आणि डायगोनल साईड दिली होती. साईडवरून आपण डायगोनल काय असेल तो येथे काढलेला आहे. डायगोनल म्हणजेच कसं असतो, साईडला √2 ने मल्टिप्लाय केलं तर येथे आपल्याला डायगोनल मिळतो. आणि डायगोनल मिळाल्यानंतर आपण त्याचा साईडशी रेशिओ काढलेला आहे. 7 7 कॅन्सल झाल्यामुळे येथे काय झालं, √2 = 1 हा येथे रेशिओ आपल्याला येथे मिळालेला दिसून येतो. हा प्रॉब्लेम आपला इथेच पूर्ण झालेला आहे. 5th प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलंय. 4th प्रॉब्लेम, फाइंड द रेशिओ ऑफ पेरिमीटर टू द न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ द एरिया ऑफ रेक्टँगल. एल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर्स अँड बी इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर्स. आपल्याला लेंथ दिली आहे आणि ब्रेड दिली आहे, त्यावरून आपल्याला पेरिमीटर आणि न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल यांचं आपल्याला काय करायचं आहे, तर रेशिओ काढायचा आहे. तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 × L + B. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 × L + B हा येथे फॉर्म्युला आहे. सो आता फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. 2 × L ची व्हॅल्यू आहे 5 + B ची व्हॅल्यू येथे दिली आहे 3.5. बघा जर ह्यांचं आपण ॲडिशन केलं ब्रॅकेटमध्ये, त्यांचं 5 + 3.5 येते आपल्याला 8.5 मिळताना दिसून येतात. 2 × 8.5, सो 2 × 8.5 याचं व्हॅल्यू आपल्याला 17 मिळताना दिसून येते. आणि हे सेंटीमीटर असल्यामुळे याचा जो पेरिमीटर आहे तो 17 सेंटीमीटर एवढा आपल्याला मिळायला दिसून येतो. आता हा जो रेक्टँगल आहे ज्याचं लेंथ जे आहे ते 5 सेंटीमीटर्स आहे, ब्रेड ते 3.5 सेंटीमीटर्स आहे, त्याचा आपल्याला पेरिमीटर मिळालेला आहे 17 सेंटीमीटर्स. आता आपल्याला याचा एरिया जो आहे तो इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L × B. L × B मीन्स लेंथ इंटू ब्रेथ. आता लेंथ किती आहे, तर 5 आहे, इज इक्वल टू लेंथ 5 आहे इंटू बीची व्हॅल्यू आहे 3.5. आता ह्यांचं सगळं ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर येथे आपल्याला बघा 3.5 × 5 = 17.5 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं येते आपल्याला मिळताना दिसून येते. सो ह्याची व्हॅल्यू किती मिळाली आहे, 17.5. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L × B हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या, 5 × 3.5 ही ब्रेड आहे, 5 ही लेंथ आहे. सो यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळालं 17.5 सेंटीमीटर स्क्वेअर ऑर स्क्वेअर सेंटीमीटर असं आपण येथे म्हणू शकतो. आता आपल्याला यांचा रेशिओ कॅल्क्युलेट करायचा आहे. द रेशिओ ऑफ पेरिमीटर टू द न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल. बघा आपण कॅल्क्युलेट करूया. द रेशिओ ऑफ पेरिमीटर टू द न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, बघा आपल्याला इथे काय काय मिळालेलं आहे, तर पेरिमीटर किती मिळालेला आहे, तर इथे 17 हा इथे पेरिमीटर मिळालेला दिसून येतो. सो 17 = एरिया ऑफ रेक्टँगल किती मिळालेलं आहे, तर न्यूमरिकल व्हॅल्यू याची किती आहे, तर 17.5 हा इथे मिळालेला दिसून येतो. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आपल्याला काय मिळतोय, तर इथे 5 हा इथे कॉमन फॅक्टर मिळतो, 0.5 हा कॉमन फॅक्टर मिळतोय. सो 0.5 ने आपण दोन्ही आपण डिवाइड केलं तर इथे आपल्याला 34
35 हा याचा रेड्यूस फॉर्म मध्ये रेशियो मिळताना दिसून येतो. बघा हे जे आहे ते याचा आपला रेशियो काय मिळालेला आहे, तर न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ एरिया एरिया टू पेरिमीटर, पेरिमीटर टू एरिया किती मिळालेला आहे, 35:35 हा इथे मिळालेला दिसून येतो. हा जो दुसरा क्वेश्चन होता तो आपला इथे पूर्णपणे सोडवून झालेला आहे. प्रॅक्टिस सेटमधला थर्ड क्वेश्चन आहे, कम्पेअर द फॉलोइंग रेशियोज. आता इथे आपल्याला कम्पॅरिझन करायचे आहे, √5/3 आणि 3/√7 ह्या दोघांची आपल्याला कम्पॅरिझन करायचं. आता कम्पॅरिझन करायचं जे आहे ते आपल्या ह्या आधीच्या इयत्तेमध्ये झालेलं आहे. बघा आता आपण काय करणार आहोत, तर पहिल्या रेशिओचा न्युमरेटर आणि दुसऱ्या रेशिओचा न्युमरेटर यांचे मल्टिप्लिकेशन करून पाहणार आहोत. सो बघा √5/√7 यांचं मल्टिप्लिकेशन किती मिळतं आहे, तर इथे 5/7 = 35. सो √35 हे आपल्याला याची व्हॅल्यू मिळताना दिसून येते. आता तसंच आपण काय करणार, पहिल्याचं न्युमरेटर आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर यांची पण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. सो 3/3 ह्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते 9. आता बघा कम्पॅरिझन करणं या दोघांची सहज शक्य आपल्याला करता येणार नाही, सहज शक्य नाही ते. सो आपण काय करूया, √9 आहेत ते पण आपण रूटमध्ये घेऊया. सो हे 9 आहेत तर रूटमध्ये जाताना स्क्वेअर होऊन जातील. सो रूटमध्ये जाताना 9² होतील, √9² व्हॅल्यू किती आहे, तर 81. आता कम्पॅरिझन आपण करू शकतो यांची पॉवर जी आहे दोघांची पण, येथे डिग्री जी आहे ते येथे सेम आहे. सो पॉवर सेम असल्यामुळे आता 35 आणि 81 याच्यामध्ये कम्पॅरिझन आपण करू शकतो. सो 81 हा जो नंबर आहे तो येथे मोठा आहे 35 पेक्षा, हे आपण म्हणू शकतो. सो 35 is less than √81. आता 81 हा जो रूट आहे तो येथे मोठा आहे असं आपण येथे ठरवलेलं आहे, ग्रेटर रूट आहे कम्पॅरिझन केल्यानंतर. आता रेशिओचा आपण न्युमरेटर यूज केला आहे तो बघायचा. आता बघा येथे आपण ह्या रेशिओचा न्युमरेटर यूज केलेला आहे, सो हा रेशिओ आहे तो येथे मोठा आहे असं येथे म्हणू शकतो आपण. सो आपण असं म्हणू √5/3 is less than √3/√7. यामध्ये आपण कोणता रेशिओ जो आहे तो येथे मोठा आहे असं ठरवलंय, तर 3/√7 हा जो रेशिओ आहे तो येथे मोठा आहे असं येथे आपण ठरवलेलं आहे. बघा पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आपला इथे पूर्णपणे सोडून झाला, याच्यामध्ये आपण कम्पॅरिझन केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 3/√7 हा जो रेशिओ आहे तो येथे मोठा आहे असं आपण येथे ठरवलेला आहे. सेकंड प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला आहे 3/5/5/7 आणि दुसरा जो आहे तो येथे दिलेला आहे रेशिओ √63/√125. सो येथे आपण पहिल्याप्रमाणेच येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत आणि येथे सोडून पाहणार आहोत. बघा इथे आपल्याला काय मिळेल, तर पहिल्याचा न्युमरेटर आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर याचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा 3/5/√125 असं येथे मिळेल. बघा येथे आपल्याला काय मिळेल, तर 3/5/125 असं येथे मिळताना दिसून येईल. सो 3/√ बघा 125 × 5 केलं तर इथे 625 मिळताना दिसून येते. आता 625 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, सो येथे आपल्याला काय मिळेल, 625 25चा स्क्वेअर आहे. सो 3/25 अशी याची व्हॅल्यू मिळताना दिसून येईल. 3/25 = 75 असं येते आपल्याला. 75 आपण ज्यावेळेला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू ह्या न्युमरेटरने ह्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला 75 ही व्हॅल्यू मिळते. जसं आपण ह्या डिनॉमिनेटरने ह्या न्युमरेटरला मल्टिप्लाय करूया, बघा काय मिळते, 5/√7/√63. आता यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर इथे बघा काय मिळते, तर 5/√ बघा 7/63. सो यांचं मल्टिप्लिकेशन बघा 5/√441 असं इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन येते मिळताना दिसून. आता 441 सुद्धा इथे परफेक्ट स्क्वेअर आहे, 441 हा 21चा स्क्वेअर आहे. सो आपण असं म्हणूया 5/21 आणि 5/21 जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला येते 105 हे मिळताना येते दिसून येतात. आता बघा यामध्ये आपण कोणत्या येथे रेशिओचा न्युमरेटर यूज केलेला आहे तो न्युमरेटर मोठा असणार आहे. सो √63 हा येथे आपण यूज केलेला आहे. सो येथे √63/√125 हा जो रेशिओ आहे तो येथे मोठा असणार आहे. येथे आपण कसं ठरवू, तर 75 is less than 105. सो 105 is greater than 75 असं येथे आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपण येथे कोणता रेशिओ मोठा आहे, तर 105 येथे आपण काय केलेलं आहे, तर √63 हा न्युमरेटर यूज केला आहे. सो हा जो रेशिओ आहे तो येथे मोठा आहे असं येथे आपण म्हणू. देअरफॉर 3/5/5/7 is less than √63/√125. हा √63/√125 is greater than √3/5/5/7 असं येथे आपण म्हणू शकतो. हा जो आहे तो येथे ग्रेटर
रेशियो आहे असे इथे आपल्याला मिळालेलं दिसून येतं. बघा दुसरा जो होता प्रॉब्लेम तोही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशियो दिलेत 5/18 अँड 17/121. आता ह्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि याच्यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे कोणता रेशियो इथे मोठा आहे. सो इथे आपण काय करूया, 5 × 121 करून पाहूया किती मिळत आहे. पहिल्याचा न्युमरेटर आणि दुसऱ्याचा डिनोमिनेटर यांचे आपण मल्टिप्लिकेशन केलं आहे. सो 5 × 121 आपल्याला 605 एवढं मिळतं नाही ते दिसून येते. सो आता झालेलं आहे ह्यांचं मल्टिप्लिकेशन. आता आपण 18 × 17 करूया. 17 × 18 न्युमरेटर 17 आहे. सो 17 × 18 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 306 असं मिळतं दिसून येते. आता बघा आपल्याला कम्पॅरिझन करणं सहज शक्य आहे. याच्यात आपल्याला 605 जे आहेत ते इथे मोठे आहेत असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. सो 605 इज ग्रेटर दॅन 306. आता 605 ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये आपण कोणता न्युमरेटर वापरलेला आहे, तर हा न्युमरेटर इथे वापरलेला आहे 5 हा. सो हा जो रेशियो आहे तो इथे आपण मोठा आहे असं म्हणू शकतो. सो 5/18 इज ग्रेटर दॅन 17/121 असं इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे मल्टिप्लिकेशन करत असताना कोणता न्युमरेटर आपण वापरलेला आहे ते इथे बघणं गरजेचं असतं. बघा या मल्टिप्लिकेशनमध्ये 605 हे ग्रेटर नंबर आहे 306 पेक्षा. यामध्ये आपण 5 हा न्युमरेटर वापरलेला आहे पहिल्या रेशिओचा. सो पहिला जो हा रेशिओ आहे 5/18 हा इथे ग्रेटर रेशिओ आहे असं इथे आपण म्हणू शकतो. बघा थर्ड प्रॉब्लेम होता तो एकदम इझी प्रॉब्लेम होता, तो आपल्या इथे सोडून झालेला आहे. फोर्थ प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिला आहे √80/√48, इकडे दिलेला आहे √45/√27. आता आपण पहिल्या न्युमरेटरने दुसऱ्या डिनॉमिनेटरला इथे मल्टिप्लाय करूया. √80 × √27 हे मल्टिप्लिकेशन बघा आपल्याला काय मिळेल, तर एकाच रूटमध्ये आपण घेऊया हे 80 × 27. हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2160 एवढं आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळतं दिसून येतं. 2160 एवढं मल्टिप्लिकेशन आपल्याला यांचं मिळतं दिसून येतं. 80 × 27 यांचं एवढं मल्टिप्लिकेशन आहे. सो आता आपण 48 × √45 यांचं मल्टिप्लिकेशन करूया. सो √45 × √48 एकाच रूटमध्ये आपण हे घेणार आहोत 45 × 48. मग हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर ह्यांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन आपल्याला 2160 एवढंच मिळतं दिसून येतं. सो इथे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं जे दोन्ही जे आपल्याला रेशिओ दिले आहेत ते सेम रेशिओ, त्यांची व्हॅल्यू येते आपल्याला सेम मिळालेली दिसून येते. बघा पहिल्या न्युमरेटरने दुसऱ्या डिनोमिनेटरला जेव्हा मल्टिप्लाय केलं तिथे आपल्याला √2160 एवढं मिळालं. तसंच आपल्या दुसऱ्या न्युमरेटरने पहिल्या डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं तेव्हा सुद्धा आपल्याला 2160 रूटमध्ये आहे ते हे मिळालेलं दिसून येतात. सो ह्यांची दोघांचीही व्हॅल्यू जी आहे ती येते सेम आहे असं येते मिळालेलं दिसून येतं. सो आपण इथे असं म्हणूया √2160 इज इक्वल टू √2160. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो √80/√48 इज इक्वल टू, दोन्ही रूटची व्हॅल्यू आहेत ते सेम आहेत, इज इक्वल टू √45/√27. या दोन्ही रूट्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते सेम आहेत असं इथे आपल्याला मिळताना दिसून येते. बघा यामध्ये आपण काय केलं, जसं आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये केलं होतं, पहिल्याचा न्युमरेटर दुसऱ्याचा डिनॉमिनेटर यांचे मल्टिप्लिकेशन केलं, नंतर दुसऱ्याचा न्युमरेटर पहिल्याचा डिनॉमिनेटर यांचं मल्टिप्लिकेशन केलं, याच्यामध्ये जे व्हॅल्यू जे आहेत मिळालेल्या आहेत त्या कम्पेअर केल्या आणि त्यानुसार इथे आपण उत्तर जे आहे ते काढलेलं आहे, आन्सर जे आहे ते काढलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही ज्या व्हॅल्यू आहेत ते सेम मिळालेले असल्यामुळे हे जे रेशिओज आहेत ते सेम आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. फिफ्थ प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे 9.2/5.1 अँड 3.4/7.1 हे दोन रेशिओ दिले आहेत, त्यांचं आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे. सो पहिलं आपण काय करूया, तर 9.2 ने 7.1 मल्टिप्लाय करूया काय मिळते ते बघा. 9.2 × 7.1 इज इक्वल टू काय मिळेल बघा, 65.32 असं इथे मिळताना दिसून येतं. सो 65.32 हे मल्टिप्लिकेशन आहे. त्यानंतर आपण ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत 5.1 × 3.4 ह्यांचं आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार आहोत 5.1 × 3.4 पहिल्याचा डिनोमिनेटर आणि दुसऱ्याचा न्युमरेटर यांचं आपण इथे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सो 17.34 असं इथे आपल्याला हे दोघांचं मल्टिप्लिकेशन मिळताना दिसून येतं. आता दोघांची जर आपण इथे कम्पॅरिझन केली, कम्पेअर केलं तर आपल्याला 60.65.32
हा ग्रेटर दिसतोय नंबर. सो इथे बघा कंपॅरिझन केलं तर 60π.32 इज ग्रेटर दॅन 17.34. आता ह्याच्यामध्ये बघा कोणत्या रेशिओचा न्युमरेटर यूज केलेला आहे. तर ह्या पहिला जो रेशिओ आहे तो याचा न्युमरेटर यूज केलेला आहे असं इथे आपल्याला दिसून येते. सो पहिला जो रेशिओ आहे तो इथे ग्रेटर आहे 9.2/5.1 इज ग्रेटर दॅन 3.4/7.1 असं इथे आपण म्हणू शकतो. बघा थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला इथे कम्पेअर करायला सांगितले होते रेशिओचे. तर इथे आपण हे सगळे जे रेशिओ आहेत ते एकमेकांशी कम्पेअर करून काय असेल ते इथे ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू हे इथे ठरवलेलं आहे. हा फिफ्थ प्रॉब्लेम होता तो आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण फोर्थ क्वेश्चन सोडवणार आहोत. फोर्थ प्रॉब्लेम मधला पहिला प्रॉब्लेम आहे क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. द रेशिओ ऑफ अँगल ए अँड अँगल बी ऑफ दिस पॅरलेलोग्राम इज 5:4. फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. आपल्याला इथे अँगल ए आणि बी यांचं मेजरमेंट जे आहे ते काढायचं, बी या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. सो आणि अँगल ए आणि बी यांचा रेशिओ दिलेला आहे मेजरमेंटचा 5:4. सो इथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा जर डायग्राम काढली तरी सुद्धा इथे चालण्यासारखं आहे, नाहीतर आपण डायरेक्ट सोडवलं तरी सुद्धा इथे चालण्यासारखं आहे. बघा इथे आपण काय करूया, तर रेशिओ काय दिलेला आहे बघा, अँगल ए आणि अँगल बीचा रेशिओ आहे 5:4. द रेशिओ ऑफ अँगल ए टू अँगल बी इज 5:4. 5:4 हा रेशिओ आहे. आता आपण कॉमन मल्टिपल ह्यांचा जो आहे तो येते एक्स आहे असं कन्सिडर करूया आणि सोडवण्याची सुरुवात करूया. बघा लेट द कॉमन मल्टिपल ऑफ दिस रेशिओ, लेट द कॉमन मल्टिपल ऑफ दिस रेशिओ बी एक्स. एक्स आहे असं इथे आपण कन्सिडर करून घेऊया. सो इथे बघा ह्यांचा ए इज टू बी जो रेशिओ आहे अँगलचा तो 5:4 आहे. सो एचं मेजरमेंट काय असेल, 5x असणार आहे. देअरफॉर अँगल ए देन अँगल ए इज इक्वल टू 5x अँड अँगल बी इज इक्वल टू बघा 4 इथे दिसत आहे. सो इथे 4x. आता इथे आपल्याला पॅरलेलोग्रामच्या दो जे अपोजिट साईड्स आहेत ते पॅरलेल आहेत आणि त्यांचं काय करायचं आपल्याला, तर इंटेरियर अँगल्सचं जे टेस्ट आहे त्याचा यूज करून आपल्याला इथे सोडवायचं आहे. इंटेरियर अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी असतात. सो इथे आपण असं म्हणू शकतो अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन आपण असं देऊ शकतो की इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम, इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम इंटेरियर अँगल्स आहेत. सो आपण याचं मेजरमेंट आहे ते 180 डिग्री एवढं म्हणू शकतो. त्यापैकी ए चं मेजरमेंट आहे 5x प्लस बीचं मेजरमेंट आपण घेतलं इथे 4x. 5x डिग्री प्लस 4x डिग्री यांचं ॲडिशन किती होईल, तर 180 डिग्री. 5x प्लस 4x जर ॲडिशन केलं तर इथे आपल्याला 9x एवढी व्हॅल्यू मिळतं दिसतो इथे. 9x इज इक्वल टू 180 डिग्री. सो आपल्याला 9चं मेजरमेंट एक्सचं मेजरमेंट काढायचं आहे. सो आपल्याला 9 इक्वल टू साईनच्या पलीकडे न्यावं लागतील. 9 हे एक्स बरोबर मल्टिप्लिकेशनसाठी आहेत, तिकडे जाऊन डिवाईडसाठी जातील. सो एक्स इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 9. 180 आपण 9 ने डिवाईड केलं तर एक्सची व्हॅल्यू येते आपल्याला 20 डिग्री एवढी मिळताना दिसून येते. एक्सची व्हॅल्यू येते आपल्याला किती मिळाले, तर 20 एवढी मिळालेली दिसून येते. सो आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, तर अँगल बीचं मेजरमेंट काय असेल ते येथे काढायचं आहे. अँगल बी म्हणजेच आपण काय घेतलं होतं, तर 4x डिग्री एवढं घेतलेलं होतं. सो देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 4x डिग्री. इट इज इक्वल टू 4 × x व्हॅल्यू येते 20. 4 × 20 जर केलं तर येते आता आपल्याला 80 डिग्री एवढं मिळताना दिसून येतं. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री एवढं आपल्याला येते मिळताना दिसून येतं. फोर्थमधला पहिला जो क्वेश्चन होता त्यामध्ये आपल्याला एबीसीडी हा पॅरलेलोग्राम दिला होता आणि त्याच्या आपण इंटेरियर अँगल टेस्टचा यूज केला आहे आणि त्यानुसार आपण इथे अँगल बीचं मेजरमेंट 80 डिग्री आहे असं इथे काढलेलं आहे. बघा फोर्थमधला पहिला जो प्रॉब्लेम होता तो आपला इथे सोडवून झालेला आहे. सेकंड प्रॉब्लेम आहे फोर्थ क्वेश्चनमधला. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. 5 years हेन्स रेशिओ ऑफ देअर एजेस विल बी 3:5. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता येथे आपल्याला प्रेझेंट एजेस काढायचे आहेत. प्रेझेंट एजेसचा रेशिओ दिला आहे 5:9. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. The ratio of present ages of
अल्बर्ट एंड सलीम। एंड सलीम इज इथे आपल्याला 5 to 9 दिलेला आहे। 5 to 9 इथे आता आपण कॉमन मल्टिपल काय करूया, तर एक्स आहे असं इथे कन्सिडर करूया। लेट द कॉमन मल्टिपल ऑफ दिस रेशियो बी एक्स। लेट द कॉमन मल्टिपल ऑफ रेशियो बी एक्स। आता ह्या रेशिओचा आपण कॉमन मल्टिपल जो आहे तो येथे एक्स आहे असं येथे कन्सिडर केलं आहे। मग आता अल्बर्टचं एज काय असेल, तर येथे 5x असणार आहे आणि सलीमचं एज जे आहे ते येथे 9x असणार आहे। देन अल्बर्टचे प्रेझेंट एज इज, देन अल्बर्ट्स प्रेझेंट एज इज 5 × x, दॅट इज 5x। And Salim's present age is 9 × x, it means 9x. असं येथे आपल्याला म्हणता येऊ शकतं। आता यानंतर बघा दुसरी अट काय दिली, दुसरी कंडिशन काय दिली, 5 years hence ratio of their ages will be 3:5. आता 5 वर्षांनंतर, 5 years after 5 years, सो इथे आपण आफ्टर 5 years त्यांचं जे काय एज असेल ते इथे काढूया। 5 years हेन्स म्हटलेलं आहे ते, 5 years हेन्स बघा इथे पहिला एज कोणाचा आहे, तर इथे अल्बर्टचं एज आहे 5x आहे। सो 5 years नंतर काय येणार आहे, तर त्याचं एज 5x प्लस 5 असणार आहे। अल्बर्ट्स एज इज इक्वल टू 5x आहे आत्ताचं प्रेझेंटचं, ते 5 years नंतर 5x प्लस 5 years एवढा असणार आहे। अँड सलीम सेज प्रेझेंट एज किती आहे, तर इथे 9x आहे। सो 9x प्लस 5 असणार आहे। आता आपल्याला दिलेली जी कंडिशन आहे त्यानुसार बघा, 5 years हेन्स द रेशिओ ऑफ देअर एजेस विल बी 3:5। आता रेशिओ 5 वर्षांनंतरच आपल्याला दिलं आहे 3:5, सो त्यानुसार आपण इथे सोडवण्याची सुरुवात करूया। रेशिओ घेऊया यांचा, बघा 5x प्लस 5, आधी आपण असं म्हणूया अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, काय म्हटलेला आहे, तर हा जो रेशिओ आहे तो कसा आहे बघा, 5x प्लस 5 अपॉन 9x प्लस 5 इज इक्वल टू 3:5 असा इथे आपल्याला रेशिओ मिळताना दिसून येतो, 3/5 असा इथे रेशिओ आहे। सो आता आपण काय करूया, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि इथे सोडवूया। बघा हे 5 आहे ते इकडे मल्टिप्लिकेशनसाठी येतील, सो 5 × 5x + 5 इज इक्वल टू, आता 3 बरोबर मल्टिप्लिकेशनसाठी हे जाणार आहेत, सो 3 × 9x + 5 अशा प्रकारे हे मल्टिप्लिकेशन होताना दिसून येईल। बघा आता काय होईल पुढे, तर 5 ने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, 5 × 5 = 25, सो 25x आणि इथे 5 × 5 + इथे 25 मिळताना दिसून येईल, इज इक्वल टू इकडे बघा इक्वल टू साईनच्या पलीकडे 3 × 9 होईल, 3 × 9 आपल्याला इथे 3 × 9, 9 × 3 = 27, सो 27x प्लस 3 × 5 = 15 असं इथे मिळताना दिसून येतील। सो आता आपण 25x आणि 27x एका बाजूला घेऊया इक्वल टू साईनच्या, आणि 25 आणि 15 आहेत ते दुसऱ्या बाजूला घेऊया, त्यानुसार बघा कसं होईल, हे 25x आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे गेले तर इथे मायनस होऊन जातील, म्हणजेच काय 27x मायनस 25x असं होईल, 15 इकडे आणले तर इथे 25 - 15 असं होईल, कारण ह्यांची साईन्स आहे ते अपोजिट साईन्स होतील। सो आपण साईड चेंज करून घेऊया आणि लिहूया बघा, 27x - 25x इज इक्वल टू 25 - 15 असं इथे मिळताना दिसून येईल। बघा 27 - 25x जर केलं, 27x - 25x तर इथे आपल्याला 2x मिळताना दिसून येईल, 2x इज इक्वल टू 25 - 15 इथे आपल्याला 10 मिळेल। सो x इज इक्वल टू 2 मल्टिप्लिकेशनसाठी तिकडे जाऊन डिवाईडसाठी जाणार, 10/2 होतील, देअरफॉर x इज इक्वल टू 10/2 व्हॅल्यू आपल्याला इथे 5 मिळालेली आहे। बघा इथे x म्हणजेच काय, इथे आपण घेतलं होतं तर कॉमन मल्टिपल x घेतला होता, यामध्ये आपण कॉमन मल्टिपल जो आहे तो इथे x कन्सिडर केला होता, त्याची x ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे 5। सो आता x ची व्हॅल्यू मिळालेली असेल
तर येथे आपण सहजपणे बाकीची जी एजेस आहेत ती काढू शकतो. आपल्याला काय सांगितलेलं आहे, अल्बर्ट आणि सलीम या दोघांची पण एजेस काय असेल, प्रेझेंट एजेस ती येथे कॅल्क्युलेट करायची आहेत. सो ती आता आपण येथे कॅल्क्युलेट करूया. येथे आपण प्रेझेंट एज ऑफ सलीम जे घेतलेलं आहे ते येथे 5x घेतलेलं आहे, 9x घेतलेलं आहे, आणि अल्बर्टचं प्रेझेंट एज आहे ते 5x घेतलेलं आहे. 5x हे अल्बर्टचं आहे, सो 5 × 5 येणार आहे. सो 25 इयर्स जे आहे ते अल्बर्टचं प्रेझेंट एज येईल, आणि सलीमचं प्रेझेंट एज आहे 9x, सो 9 × 5 असेल. तो सो आपल्याला 45 एवढं सलीमचं मिळेल. ते आपण आता सोडवूया. ते आपल्याला अल्बर्टस प्रेझेंट एज आहे ते 5x आहे, तर आपण एक्सची व्हॅल्यू 5 काढलेली आहे. सो 5 × 5 म्हणजेच किती, एक्स ची व्हॅल्यू 5 आहे. सो 5x म्हणजेच 5 × 5 × x असं येते मी इथे दिसून. सो एक्सची व्हॅल्यू 5 घेऊन आपण काय केलं, 5 × 5. सो येथे आपल्याला 25 इयर्स एवढा येते अल्बर्टचं एज मिळालेलं दिसून येतं. अल्बर्टचं एज आहे 25 इयर्स, आणि सलीम्स प्रेझेंट एज काय आहे, ते आपण 9x घेतलेला आहे. सो 9x म्हणजेच काय, तर 9 × x म्हणजे 9 × x व्हॅल्यू 5. सो 9 × 5 = 45 इयर्स एवढं आपल्याला सलीमचे प्रेझेंट एज आहे असं येते मेथन दिसून येते. बघ यामध्ये आपला पूर्णपणे हा जो प्रॉब्लेम होता तो येथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. सलीमचे प्रेझेंट एज जे आहे ते येथे 45 इयर्स एवढं मिळालेलं आहे, आणि अल्बर्टचे प्रेझेंट एज आहे ते 25 इयर्स एवढं मिळालेलं दिसून येते. थर्ड प्रॉब्लेम आहे तो बघा. द रेशिओ ऑफ लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 3:1 अँड इट्स पेरिमीटर इज 36 सेंटीमीटर्स. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल. आपल्याला इथे रेशिओ दिला आहे लेंथ अँड ब्रेथचा 3:1, आणि आपल्याला पेरिमीटर दिला आहे 36 सेंटीमीटर्स. यावरून आपल्याला लेंथ अँड ब्रेथ जे आहे ते इथे कॅल्क्युलेट करायचे आहे. आपण आता हा जो रेशिओ दिला आहे त्याचा कॉमन मल्टिपल एक्स आहे असं इथे कन्सिडर करून सोडवण्याची सुरुवात करूया. पण लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द रेशिओ इज लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द रेशिओ 3:1 बी एक्स एक्स आहे असं इथे कन्सिडर केलेलं आहे. देअरफॉर लेंथ ऑफ लेंथ इज इक्वल टू 3 × x दॅट इज 3x अँड ब्रेथ इज इक्वल टू 1 × x दॅट इज x. येथे आपल्याला लेंथ मिळालेली आहे, ब्रेथ मिळालेली आहे. सो आता आपण पेरिमीटर जी दिली आहे ते पेरिमीटरचा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि येथे सोडवणार आहोत. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 × L + B हा फॉर्म्युला येथे आपल्याला यूज करायचा आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 × L + B दॅट इज लेंथ प्लस ब्रेथ. आपल्याला पेरिमीटर जो आहे तो येथे 36 सेंटीमीटर्स आधी दिलेला आहे. सो आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. 36 = 2 × लेंथ आपल्याला दिलेली आहे 3x प्लस ब्रेथ आपल्याला दिलेली आहे x. आपण घेतलेली आहे ही लेंथ आणि ब्रेथ. बघा 36 = 2 × 3x + x सोडवण्याची सुरुवात करूया. 36 = 2 × 3x + x दॅट इज 4x आपल्याला ह्याची व्हॅल्यू मिळताना दिसून येईल. सो 4x × 2 = 8x. 8x = 36. आपण काय केलेलं आहे तर साईड चेंज केलेली आहे. ते 8x ही व्हॅल्यू आपल्याला पेरिमीटरची 8x ही व्हॅल्यू आपल्याला इकडचे 4x × 2 मिळालेली आहे. सो येथे आपण काय करूया, 8x म्हणजेच काय, 8 × x आहेत. सो 8 = साईनच्या पलीकडे नेले तर 8 हे डिवाइड साईड जातील. देअरफॉर x = 36/8 असं मिळताना दिसून येईल. आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला बघा 4.5 ही येथे मिळताना दिसून येईल. एक्सची व्हॅल्यू किती मिळालेली आहे तर 4.5 ही एक्सची व्हॅल्यू येथे मिळालेली दिसून येते. सो आता आपल्याला काय करायचं आहे तर लेंथ काढायची आणि ब्रेथ काढायचे. सो लेंथ आपण काय म्हणलेली होती तर येथे लेंथ ही 3x असं कन्सिडर केलेलं होतं आणि एक्सची व्हॅल्यू आपण येथे 4.5 घेतलेली आहे. सो लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ आपण 3x घेतली होती. 3x इज इक्वल टू 3 × 4.5. आता 3 × 4.5 ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर लेंथ आपल्याला 13.5 एवढी मिळताना दिसून येते. सो 13.5 सेंटीमीटर्स एवढी आपल्याला लेंथ मिळालेली आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजेच ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, आपण ब्रेथ किती घेतली होती तर एक्स घेतली होती. एक्स म्हणजेच किती, तर आपण व्हॅल्यू काढलेले 4.5 काढलेले. 4.5 सेंटीमीटर्स एवढी आपल्याला ब्रेड जी आहे या रेक्टँगलची ती येथे मिळालेली दिसून येते.
बघा हा जो प्रॉब्लेम होता तो येथे आपण सोडवलेला आहे. हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपला हा जो फॉर्म्युला आहे तो येथे माहीत असणं गरजेचं आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल. नाही तर पेरिमीटर माहीत इथे दिलेलं असून आपल्याला जर फॉर्म्युला माहीत नसेल तर आपण हे पूर्ण सोडवू शकत नाही, इक्वेशन तयार करू शकत नाही. फॉर्म्युला येथे लक्षात असणं गरजेचं आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 × L + B. हा जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर केलेला आहे आणि आपण हे सोडून लेंथ आणि ब्रेड्थ आहे दोघांच्या येथे व्हॅल्यू काय त्या येथे मिळवलेले आहेत. हा प्रॉब्लेम आपला इथेच पूर्ण झालेला आहे. आपण आता फोर्थ प्रॉब्लेम आहे तो सोडवणार आहोत. फोर्थ प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं दिलेलं आहे, द रेशियो ऑफ टू नंबर्स इज 31:23 अँड देअर सम इज 216. फाइंड दीज नंबर्स. इथे आपल्याला काय दिलं आहे तर रेशियो दिलेला आहे आणि ॲडिशन त्यांची किती होते ती येथे दिली आहे. सो येथे आपण सोडवण्याची येथे सुरुवात करूया. बघा आता आपल्याला रेशियो दिलेला आहे त्याचा कॉमन मल्टिपल आधी आपण एक्स आहे असं येथे कन्सिडर करून सोडवण्याची सुरुवात करूया. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ रेशियो 31:23 कॉमन मल्टीपल ऑफ रेशियो 31:23 BX. आता आपण असं एक्स आहे असं येथे कन्सिडर केल्यामुळे आता काय मिळालेलं आहे तर ते टू नंबर्स कसे असतील तर पहिला नंबर 31X असेल, दुसरा नंबर 23X असेल. सो आपण बघा ते मिळालेले नंबर्स कसे असणार आहेत. देन द टू नंबर्स आर पहिला असेल 31X आणि दुसरा असेल 23X. पहिला मिळालेला आहे तो 31X आहे आणि दुसरा मिळालेला आहे तो 23X. आता त्यांची ॲडिशन जी आहे ती येते 216 आहे. तो तर मग आपण काय करू, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपण असं म्हणू शकतो की या दोघांची ॲडिशन 31X + 23X इज इक्वल टू 216. 31X + 23X इज इक्वल टू 216. यांची ॲडिशन आपल्याला 216 एवढी दिलेली दिसून येते. सो आता आपण ह्या दोघांची ॲडिशन केली 31 आणि 23 तर येथे 54 मिळते. सो 54X इज इक्वल टू 216 असं येथे मिळताना दिसून येईल. 54X इज इक्वल टू 216 असं मिळालेलं आहे. सो आता 54 इक्वल टू साईनच्या पलीकडे नेले तर येथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळताना दिसून येईल. इथे एक्स बरोबर 54 हे मल्टिप्लिकेशनसाठी तिकडे जाऊन डिवाइडसाठी जातील. सो एक्स इज इक्वल टू 216/54. आता एक्स इज इक्वल टू जेव्हा आपण 216/54 डिवाइड करू तेव्हा आपल्याला येते 4 मिळताना दिसून येईल. सो एक्स ची व्हॅल्यू येते आपल्याला 4 ही मिळालेली दिसून येते. सो आता 4 म्हणजे एक्स म्हणजेच आपण काय कन्सिडर केलं होतं तर कॉमन मल्टिपल, ह्या रेशिओचा कॉमन मल्टिपल आहे असं येथे कन्सिडर केलेलं होतं. सो येथे आपल्याला ते नंबर्स कोणकोणते असतील तर बघा 31X म्हणजेच काय असणार आहे, पहिला नंबर 31×4 असेल आणि दुसरा नंबर काय असेल तर 23X म्हणजेच 23×4 हा ह्याची जी व्हॅल्यू येईल तो येथे नंबर असणार आहे. सो येथे आपण द गिवन नंबर्स आर द नंबर्स आर बघा पहिला कोणता आहे तर 31X. 31X इज इक्वल टू 31×4. 31 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर येथे आपल्याला 124 हे मिळताना दिसून येतं. जसं आपल्याला दुसरा नंबर आहे तो 23X आहे असं आपण घेतलेलं होतं. सो 23X = 23×4 ह्याची व्हॅल्यू आपल्याला 92 ही मिळालेली दिसून येते. सो दोघांच्याही आपल्याला येथे व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. पहिल्याची व्हॅल्यू आहे 124 आणि दुसऱ्याची आहे 92. सो द गिवन नंबर्स आर 124 and 92 रिस्पेक्टिवली. द रिक्वायर्ड नंबर्स आर 124 and 92 respectively. 124 and 92 रिस्पेक्टिवली असं येते आपण याचं अन्सर काढू शकतो. बघा यामध्ये आपल्याला दोन नंबर्स दिले होते, त्यांचा रेशिओ दिला होता, रेशिओ आणि त्यांची ॲडिशन काय असेल ती येथे दिली होती. सो हे सोडवल्यानंतर आपण काय मिळवलेले आहेत तर ते दोन्ही नंबर्स येथे 124 आणि 92 हे मिळवलेले आहेत. बघा यातला फोर्थ प्रॉब्लेम होता तो येथे आपला सोडून झाला आहे. फिफ्थ प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलं आहे, इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360 अँड देअर रेशियो इज 10:9 देन फाइंड द नंबर्स. इथे आपल्याला दोन्ही नंबर्स इथे फाइंड आउट करायचे आहेत. त्यांचा रेशियो दिलेला आहे 10:9
नाही. सो यांची आपण कॉमन मल्टिपल जो आहे रेशिओचा तो येथे एक साईज कन्सिडर करूया आणि येथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, लेट द कॉमन मल्टिपल ऑफ रेशिओ, लेट द कॉमन मल्टिपल ऑफ रेशिओ 10:9 बी एक्स. एक्स आहे येथे आपण कन्सिडर केलं आहे. मग ते दोन नंबर्स काय असणार आहेत, तर पहिला 10x असेल, दुसरा 9x असणार आहे. सो देन द टू नंबर्स आर, देन द टू नंबर्स आर, बघा पहिला 10x असेल अँड दुसरा काय असणार आहे, तर येथे 9x रिस्पेक्टिवली. 10x अँड 9x इज रिस्पेक्टेड. आता बघा येथे आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन त्या दोघांची सम जो आहे, मल्टिप्लिकेशन जे आहे ते येथे काय आहे, प्रोडक्ट काय आहे, तर 360 आहे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन आपल्याला काय दिलेलं आहे, तर हे जे दोन नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन काय आहे, तर 360 एवढं मल्टिप्लिकेशन आहे. सो 10x इंटू 9x इज इक्वल टू 360 असं येथे आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा येथे आपण काय करणार आहोत, तर 10x इंटू 9x यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 10 × 9 किती येणार, तर 90 येईल. सो 90 आणि एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर येणार आहे. सो 90x स्क्वेअर इज इक्वल टू 360 असे येते आपल्याला मिळेल. आता हे 90 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे नेऊया आपण, म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअरची जी काय व्हॅल्यू आहे ते येते मिळताना दिसून येईल. आता तिकडे जाताना डिवाईडसाठी जाणार आहेत, कारण इकडे मल्टिप्लिकेशनसाठी आहेत. सो 360/90 असे एक्स स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू मिळेल. बघा 360 90 डिवाईड केलं तर येते आपल्याला 4 मिळताना दिसून येतील. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 असेल, तर बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 मिळालेलं आहे. आता एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 4 मिळालेली असेल, तर एक्सची व्हॅल्यू बाय टेकिंग रूट्स ऑफ बोथ साईड्स एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे एक्स आणि 4चा रूट आहे 2. एक्सची व्हॅल्यू येते आपल्याला 2 ही मिळालेली येते दिसून येते. सो आता येथे आपल्याला रिक्वायर्ड नंबर्स जे आहेत ते येथे काढणं सहज सोपं होईल. सो देअर फॉर रिक्वायर्ड नंबर्स आर रिक्वायर्ड नंबर्स आर पहिला नंबर काय येते, येथे 10x आहे. सो येथे 10 × x आपण घेणार आहोत, 10 × x ची व्हॅल्यू 2. 10x इज इक्वल टू 10 × 2 इज इक्वल टू 20 हा पहिला नंबर आहे. त्याचबरोबर दुसरा नंबर काय आहे, तर 9x आपण असं कन्सिडर केला होता. सो 9x इज इक्वल टू 9 × 2 इज इक्वल टू 9 × 2 आपल्याला 18 हा नंबर येथे दुसरा नंबर आहे तो येथे मिळताना दिसून येईल. रिक्वायर्ड नंबर्स आपल्याला काय मिळालेले आहेत, तर 20 आणि 18 हे मिळालेले आहेत. सो द रिक्वायर्ड नंबर्स आर 20 अँड 18 रिस्पेक्टिवली असं येथे आपण म्हणू शकतो. बघा हा जो फिफ्थ क्वेश्चन होता तो आपला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. यानंतर प्रॅक्टिस सेटमधला आपण फिफ्थ क्वेश्चन जो आहे ते सोडवणार आहोत. हा जो आता सोडलेला फिफ्थ क्वेश्चन होता तो आपला फोर्थ क्वेश्चनमधला सब क्वेश्चन फिफ्थ क्वेश्चन होता. सो येथे आपण प्रॅक्टिस सेटमधला मेन क्वेश्चन जो फिफ्थ क्वेश्चन आहे तो इथे सोडवणार आहोत. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये बघा, फिफ्थ प्रॉब्लेम आहे, इफ ए इज टू बी इज इक्वल टू 3:1 अँड बी इज टू सी इज इक्वल टू 5:1 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए क्यूब अपॉन 15b² c ब्रॅकेट क्यूब अँड a² / 7bc या दोघांच्या आपल्या दोन्हींच्या आपण येथे व्हॅल्यू पुटअप करायच्यात. बघा आता हे सोडवत असताना आपल्याला काय दिलेलं आहे, तर ए अपॉन बीची व्हॅल्यू दिलेली आहे. ए इज टू बी काय दिलेलं आहे, तर 3:1 ए इज टू बी इज इक्वल टू 3:1 म्हणजेच आपण काय घेऊया, ए अपॉन बी इज इक्वल टू 3:1 असं येथे आपण घेऊ शकतो. ए अपॉन बीची व्हॅल्यू 3:1 असेल, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा काय मिळेल, 1 × a म्हणजे ए फक्त शिल्लक राहील. बघा ए इज इक्वल टू बी इंटू 3 म्हणजेच 3b. एची व्हॅल्यू आपल्याला येथे 3b ही मिळालेली दिसून येते. आपण ह्याला नंबर 1 देऊया, स्टेटमेंट नंबर 1. तसंच आपल्याला दुसरं इक्वेशन दिलेलं आहे, बी इज टू सी इज इक्वल टू 5:1 असं आहे. सो आपण हे न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्ममध्ये घेऊया, बी अपॉन सी इज इक्वल टू 5:1 असं येथे आपण घेऊ शकतो. सो येथे बघा आपल्याला काय मिळेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 × b बीच राहतील इज इक्वल टू 5 5c एवढं आपल्याला येथे मिळताना दिसून येतं. सो
बघा इथे आपल्याला नंबर टू स्टेटमेंट आपण असं दिलेलं आहे. आता नंबर वन मध्ये आपण ए ची व्हॅल्यू 3b घेतलेली आहे, नंबर टू स्टेटमेंटमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर बी ची व्हॅल्यू 5c घेतलेली आहे. सो आपण ही जर बी ची व्हॅल्यू यामध्ये पुटअप केली तर इथे आपल्याला काय मिळेल बघा, फ्रॉम वन अँड टू, बघा ए इज इक्वल टू 3b आहेत. सो बीच्या इथे आपण इंटू 3 × 5c मिळताना दिसून येईल. सो ए ची व्हॅल्यू आपल्याला येते किती मिळेल तर 3 × 5 15, आणि सी 15c ही येते मिळताना दिसून येते. आपण याला थर्ड नंबर देऊया. आता बघा ए ची व्हॅल्यू 15c आहे आणि बी ची व्हॅल्यू 5c आहे. ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. ए ची व्हॅल्यू 15c मिळालेली आहे आणि बी ची व्हॅल्यू येते आपल्याला 5c मिळालेली आहे. आता यावरून आपण ही जी पहिली व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. पहिलं काय बघा, ए क्यूब अपॉन 15b² c ब्रॅकेट क्यूब, ह्याची आहेत आपण येथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. पहिली काय आहे तर ए क्यूब अपॉन 15b² c ह्याची व्हॅल्यू आपण येथे कॅल्क्युलेट करूया. बघा ह्या ब्रॅकेटचा सुद्धा क्यूब आहे. सो इथे सोडत असताना बघा ए क्यूब म्हणजेच काय, ए इंटू ए इंटू ए. सो ए ची व्हॅल्यू येथे आपल्याला मिळालेली आहे 15c. सो इथे आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्येच लिहूया 15c × 15c × 15c. क्यूब ए क्यूब न घेता आपण काय केलं, 15c³ न घेता आपण येथे डायरेक्ट लिहिलेलं आहे 15c × 15c × 15c. आता बघा ह्याच्यानंतर काय डिनॉमिनेटरला काय आहे तर 15b² c. सो 15 × b² बी स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे तर 5c आहे. सो आपण हे कसे घेणार होतो, 5c × 5c. 5c² घेण्याऐवजी आपण 5c × 5c घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे काय बघा, इंटू सी आहेत. सो सी घेतले आणि इथे ब्रॅकेटचा क्यूब आहे. सो इथे आपण क्यूब फॉर्ममध्ये इथे घेतलेलं आहे. बघा आता ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना ह्याच्यात जे न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जे कॉमन दिसत आहेत ते आपण इथे कॅन्सल करणार आहोत. बघा इथे 15 15 दोन्ही ठिकाणी दिसत आहेत, न्युमरेटरला सुद्धा दिसत आहेत आणि डिनॉमिनेटरला सुद्धा दिसत आहेत. सो आपण 15 ला 15 कॅन्सल करूया. इथे 15 ला 15 कॅन्सल झाले आहेत. त्यानंतर बघा इथे 5 आहेत, इथे 15 आहेत. सो आपण डिवाइड करू शकतो 5 आणि 15 ला. 5 1 5 5 3 15. सो 5 1 5 5 3 15 असं इथे आपल्याला मिळताना दिसून येईल. त्यानंतर बघा परत एकदा इथे 5 आहेत आणि वरती न्युमरेटरला इथे 15 आहेत. सो इथे आपण 5 1 5 5 3 15 असं इथे आपण म्हणू शकतो. सो जे नंबर्स होते ते आपण इथे 3 × 3 एवढेच राहिलेले दिसून येतात. आता सी आहेत इथे, इथे डिनॉमिनेटरला पण सी आहे, ते एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर बघा इथे अजून एकदा सी आहेत, इथल्या सीशी हे कॅन्सल होतील. अजून एकदा इथे सी आहेत, हे पण इथे एकदा या सी बरोबर कॅन्सल होते. आता आपण जे डिनॉमिनेटरचं निरीक्षण केलं तर डिनॉमिनेटरला काहीच शिल्लक नाहीत, म्हणजे डिनॉमिनेटरला फक्त 1 शिल्लक राहिलेला आपल्याला दिसून येतोय आणि न्युमरेटरला 3 × 3 एवढंच शिल्लक राहिलेला आहे. सो इथे आपण बघा काय घेणार आहोत, ब्रॅकेटमध्ये 3 × 3 घेऊया आणि हा ब्रॅकेटचा क्यूब आहे, याचा क्यूब आहे. सो 3 × 3 किती तर 9 आहे, 9चा क्यूब किती आहे तर 729. आपल्याला बघा ह्याची पहिली व्हॅल्यू येथे काढायला सांगितलेली होती, ए क्यूब अपॉन 15b² c ब्रॅकेट क्यूब, ह्याची आपल्याला व्हॅल्यू येते 729 एवढी येथे मिळालेली दिसून येते. व पहिल्याची व्हॅल्यू काढलेली आहे आपण ह्याची. आता आपल्याला अजून a² अपॉन 7bc ह्याची सुद्धा इथे व्हॅल्यू काढायची आहे. सो आता a² अपॉन 7bc ची आपण इथे व्हॅल्यू काय असेल ती काढूया. बघा सेकंड नंबरला a² अपॉन 7bc ह्याची व्हॅल्यू आपण काढणार आहोत. आता ए ची व्हॅल्यू किती आहे तर 15c, म्हणजे 15c स्क्वेअर असणार आहे, म्हणजे 15c × 15c या फॉर्ममध्येच आपण घेऊया इथे 15c × 15c. स्क्वेअर आहे म्हटल्यावर 15c × 15c घेतलेला आहे, 15c स्क्वेअर असणार आहे तो. बघा यानंतर काय आहे तर 7 डिनॉमिनेटरला काय आहे तर 7 × इथे बघा bc आहे, bची व्हॅल्यू काय आहे तर 5c ही आहे. सो 5c घेतली इंटू cची व्हॅल्यू आहे तशीच c घेऊन ठेवली. बघा यानंतर आता आपण काय करणार होतं, कॉमन फॅक्टर्स आहेत, कॉमन जे नंबर्स आहेत न्युमरेटर डिनॉमिनेटरला ते आपण इथे कॅन्सल करूया. सी आहे तिथे, हे सीला सी, न्युमरेटरचे सी आणि डिनॉमिनेटरचे सी जे आहेत ते एकमेकांना कॅन्सल होतील. बघा हे सी आहेत, ह्या सी बरोबर कॅन्सल होतील येते. त्यानंतर बघा हे इथे आपल्याला अजून सी आहे तसं इथे मिळताना दिसून येते. सो हे सी आणि डिनॉमिनेटरचे सी आहेत ते इथे कॅन्सल होतील. काय बघा आता शिल्लक राहिले, तर इथे 5 शिल्लक राहिले, 5 1 5 5 3 15 असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं. सो इथे काय शिल्लक राहिले बघा, ए अपॉन 7bc ह्याची आपल्याला व्हॅल्यू मिळते. बघा काय 3 × 5 15 ह्याची व्हॅल्यू आपल्याला 45 एवढी मिळते,
45 अपॉन 7 इथे फक्त शिल्लक आहेत. सो ए स्क्वेअर अपॉन 7 बी सीची व्हॅल्यू आपल्याला 45 अपॉन 7 ही मिळालेली दिसून येते. बघा अशा प्रकारे आपला हा जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 5 तो येथे प्रॅक्टिस सेटमधला येथे पूर्णपणे सोडून झालेला आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे तर येथे आपल्याला इथे काही रेशिओ दिले होते, रेशिओवरून आपण बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, सीची एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला ज्यांचे व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितल्या होत्या, रेशिओज काढायला सांगितलं, त्याच्यामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यूज येथे मिळालेले दिसून येतात. हा प्रॅक्टिस सेटमधला आपला पाचवा क्वेश्चन होता तो येथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. सिक्स प्रॉब्लेम बघा. इफ रूट 0.04 × 0.4 × a = 0.4 × 0.04 × √b देन फाइंड द रेशिओ ए अपॉन बी. आपल्याला येथे काही व्हॅल्यू दिल्या आहेत त्यावरून आपल्याला ए अपॉन बी हा रेशिओ येथे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आता ए अपॉन बी हा रेशिओ कॅल्क्युलेट करत असताना बघा आपण कसं करणार आहोत. हे जे दिलं आहे ते आपण रूटमध्ये 0.04 × 0.4 घेऊन रूट ए जे आहे ते वेगळंच ठेवूया आणि सोडवण्याची सुरुवात करूया. बघा रूटमध्ये 0.04 × 0.4 हे एका रूटमध्ये आपण ठेवलेलं आहे इंटू रूट ए हे वेगळे ठेवलेले आहेत इज इक्वल टू 0.4 × 0.04 × √b. आपल्याला आता व्हॅल्यू कशीची काढायची आहे ए अपॉन बी ची काढायची आहे. सो आपण काय करूया रूट बी जे आहे ते इक्वल टू साईनच्या ह्या बाजूला नेऊया आणि हे जे रूट आहे ते इक्वल टू साईनच्या तिकडे नेऊया. सो कसं होईल बघा, हे मल्टिप्लिकेशनसाठी रूट बी आहेत ते इकडे येऊन डिवाईडसाठी होतील. सो रूट ए इथे आधीपासून आहेत अपॉन रूट बी राहतील इज इक्वल टू इकडे काय आहेत 0.4 × 0.04 अपॉन हे रूट आहे ते इकडे डिनॉमिनेटरला येतील बघा 0.04 × 0.4 अशा प्रकारे आपल्याला येथे मिळतं दिसून येईल. आता आपण काय करायचं आहे तर दोन्ही साईडचे जे काय आहे ते स्क्वेअर करायचे आहेत. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला जे काय मिळेल ते येथे पाहूया. बघा जर आपण दोन्ही बाजूचे स्क्वेअर केले तर येथे काय मिळेल बघा, रूट एचा स्क्वेअर ए मिळेल अपॉन रूट बीचा स्क्वेअर बी मिळेल इज इक्वल टू आपल्याला ह्याचा पूर्ण स्क्वेअर करावा लागेल. सो आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये घेऊया 0.4 × 0.04 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये तेच राहील 0.4 × 0.04 अपॉन जेव्हा आपण ह्याचा पूर्ण स्क्वेअर करू त्यावेळेला हा स्क्वेअर रूटचं जे साईन आहे ते इथे निघून जाईल म्हणजे 0.04 × 0.4 हे पूर्णपणे ह्याचं स्क्वेअर रूटचं साईन निघून जाईल म्हणजे हे शिल्लक राहिलेलं दिसून येईल. बघा आता हे शिल्लक राहिलेलं आहे. आता न्यूमरेटरला पाहिलं तर 0.4 × 0.04 हेच आपल्याला इथे दिसत आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीकडे आपल्याला सेम दिसत आहेत. सो आपण इथे काय करणार आहोत, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं एक एक जे सेम आहे ते इथे कॅन्सल करणार आहोत. सो आपण 0.4 × 0.04 हे जे आहे ते एकमेकांना कॅन्सल करू शकतो. सो आपण हे काय केलेत एकमेकांना कॅन्सल केले. आता कॅन्सल केल्यानंतर बघा वरती न्यूमरेटरला काय शिल्लक राहते तर हे एकच ब्रॅकेट शिल्लक राहते. बघा काय ब्रॅकेट ए अपॉन बी इज इक्वल टू 0.4 × 0.04 हे इथे ब्रॅकेट शिल्लक राहिलेलं दिसून येते. आता आपण काय करूया तर ह्यांचे जे डेसिमल पॉईंट्स आहेत ते घालून टाकूया. डेसिमल पॉईंट्स घालवायचे असेल तर ह्याचे डेसिमल पॉईंट्स घालवायचे असेल तर ह्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आपण 10 घ्यावं लागेल म्हणजे ह्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. त्याचप्रमाणे ह्याला ह्याचे 0.04 जे आहेत त्याचे आपल्याला डेसिमल पॉईंट घालवायचे असेल तर डेसिमल पॉईंटच्या पुढे 2 डिजिट्स आहेत तो ह्या तर मग ह्याला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि आपल्याला काय मिळेल ते बघा ए अपॉन पी इज इक्वल टू 4 upon 10. आपण इथे न्युमरेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं सो ए डेसिमल पॉईंट पुढे आलं त्यामुळे 4 इथे राहील. आपण 10 घेतल्यामुळे इथे ह्याची व्हॅल्यू काय ती चेंज होत नाही. बघा आता ह्याच्या पुढे काय होईल. आता त्याचप्रमाणे आपण इकडे सुद्धा करणार आहोत इंटू 0.04 आहेत सो इथे आपल्याला 4 घेऊन इथे अपॉन 100 घ्यावे लागतील किंवा बघा इथे आपण 100 ने न्युमरेटरला मल्टिप्लाय केलं तर इथे 4 शिल्लक राहतील. सो 4 upon 100 अशी व्हॅल्यू इथे मिळताना दिसून येईल. आता जर आपण पाहिलं तर इथे बघा इथे आपल्याला कॉमन डिव्हायजर इथे आपल्याला 2 आहे असं इथे दिसतंय. सो 2 × 2 = 4 2 × 5 = 10 असं इथे मिळताना दिसून 2 × 2 = 4 2 × 5 = 10 इथे आपल्याला असं म्हणता येईल 4 × 1 = 4 आणि 4 ने 25 ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला काय मिळेल तर 100 मिळताना दिसून येईल. सो इथे 25 ने आपण डिवाईड करू शकतो. आता यानंतर काय होईल मग आपल्याला ए अपॉन बी ची जी काय व्हॅल्यू आहे ती इथे मिळताना दिसून 2 × 1 = 2 राहील अपॉन 5 × 25 = 125. सो ए अपॉन बी ची जी काय आपल्याला व्हॅल्यू आहे ती आपल्याला 2 upon 125 ही येथे मिळालेली दिसून येते. हे आपण रेशिओ फॉर्ममध्ये लिहिलं ए इज टू बी इज इक्वल टू काय येईल तर 2 × 125 असं येते आपल्याला रेशिओ फॉर्ममध्ये मिळताना दिसून येईल.
यामध्ये आपल्याला बघा हे दिलं होतं, यामध्ये आपण काय केलं, फक्त रूट ए जे आहे ते वेगळं केलं, इथे रूट बी आहे ते वेगळं दिलंच आहे. सो आपण काय केलं, हे असं केल्यामुळे हे जे रूट आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे नेऊन आपण डिनोमिनेटरला नेऊ शकलो, आणि हे बी जे आहे ते इकडे डिनोमिनेटरला आणले, त्यामुळे काय मिळालं, रूट ए आपण रूट बी हे आपल्याला इथेच मिळालेलं आहे. त्यानंतर पुढे सोडवत गेल्यानंतर आपण काय केलं, यांचे स्क्वेअर केले, स्क्वेअर केल्यानंतर पुढे आपण सोडवत गेलो तसं आपल्याला काय मिळालं, ए आपण बी ची येथे व्हॅल्यू मिळालेली दिसते, 2 × 2/125. सो ए इज टू बी हा रेशिओ आपल्याला 2:125 असा मिळालेला दिसून येतो. बघा प्रॅक्टिस सेट मधला 6 प्रॉब्लेम होता तो आपल्या इथे पूर्णपणे सोडून झाला आहे. 7 प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बघा काय दिलेला आहे, x+3 × x+11 = x-2 × x+1 अशा प्रकारे आपल्याला रेशिओ दिलेला आहे. त्यानंतर रेशिओ वरून आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू काय आहे ती इथे पुटअप करायचं आलेलं आहे. एक्स ची व्हॅल्यू काय असेल ते इथे आपण सोडूया. बघा आता हे सोडवण्यासाठी सुरुवात करूया, आपण रेशिओ फॉर्म मध्ये आहे ते आपण न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म मध्ये घेऊया आणि सोडवायची सुरुवात करूया. x+3/x+11 हे इकडे राहतील = x-2/x+1 अशा प्रकारे हे आपण इथे घेतले. आता आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. बघा हे x-1 आहे ते इकडे या न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन साठी येतील. सो x+3 × x+11 आहेत, सो x+1 येतील इथे. x+3 × x+1 = x-2 इकडे आहेत × x+11 असं इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळतं दिसून. सो आता मल्टिप्लिकेशन करूया, x × x, x² होणार आहे. आता x × 1 + x राहील. आता 3 ने मल्टिप्लाय करूया, 3 × x + 3x, आता 3 × 1 + 3 असेल = x × x, x² मिळेल. त्यानंतर x × 11 + 11x, आता इथे -2 ने मल्टिप्लाय करूया, −2 × x − 2x, आता −2 × 11 इथे −22 मिळतं दिसून येतील. सो आता बघा आपण एक्सची जी पदे आहेत ती एका बाजूला घेऊया आणि नंबर्स आहेत ते एका बाजूला घेऊया आणि सोडूया. बघा x² + x + 3x + 4x होणार आहे. त्यानंतर बघा हे x² इकडे येतील, त्यापेक्षा आपण हे अशा प्रकारेच घेऊया आणि सोडूया, = x². आता 11x − 2x + 9x असं मिळेल, −22. आता आपण ही जी पदे आहेत ती एका बाजूला घेऊया, x² + 9x या बाजूला घेऊया आणि 3 आहे ते तिकडे टाकूया आणि सोडूया. बघा x² + 4x इकडे राहतील, हे 3 आहे ते तिकडे जाणार आहेत. आता तिकडून येणारे काय आहेत, तर −x² होतील, इथे +x² आहे ते इकडे येताना −x² होतील, इथे −9x होतील, = −22 आधीपासून आहेत आणि +3 तिकडे −3 होऊन जातील. सो बघा आता x² − x² म्हणजे x² ही टर्म जी आहे ती येथे कॅन्सल होताना दिसून येईल. त्यानंतर 4x − 9x मधून 9x मायनस केलं तर येते −5x असं मिळताना दिसून येईल, = −22 − 23. दोघांना पण साईन सेम आहे, सो मायनसच साईन राहील, येथे 25 होईल, −25. −5x = −25. दोन्हीकडे मायनस मायनस साईन असल्यामुळे ते आपण प्लस करून घेऊ शकतो, 5x = 25. आता 5 आहे ते इक्वल टू साईनच्या पलीकडे टाकावे लागतील तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू आहे ती येथे मिळताना दिसून येईल. 5 × x आहेत, सो मल्टिप्लिकेशनसाठी x 5 आहेत, सो ते तिकडे जाताना डिव्हिजनसाठी जातील, डिवाइड होतील, x = 25/5 असं येथे मिळताना दिसून येईल. सो x = 25 ने डिवाइड केलं तर येते आपल्याला 5 ही एक्सची व्हॅल्यू येते मिळताना दिसून येते. तर येते आपल्याला आन्सर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती येते 5 मिळालेली दिसून येते. सो हा जो प्रॉब्लेम होता तो आपल्या इथे पूर्णपणे सोडवून झालेला आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशिओ दिलेले होते, रेशिओवरून आपल्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे अशा फॉर्ममध्ये हे घेतलं आणि त्यानंतर एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रॉब्लेम होता. सो आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे सोडून झालेला आहे. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल